नमस्कार, मी पूजा बोंगाडे, वसुंधरा शक्ती ग्रुप चॅनल मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मासा बेलेवाडी ते पंढरपूर पायीवारीचे प्रस्थान। कागल तालुक्यातील मासा बेलेवाडी ते पंढरपूर अशी पायीवारी आज गुरुवार 30 जून रोजी प्रस्थान झाली। यंदाचे हे 8वे वर्ष असून एप्रिलमध्ये रौप्य महोत्सवी हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर पायीवारी आज सकाळी 9 वाजता ह. भ. प. जयसिंग पाटील महाराज यांच्या अधिपत्याखाली दिंडी प्रस्थान झाली। यावेळी ज्योतिर्लिंग मूर्तीस दत्तात्रय तेली यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला। विना पूजन विनायक पाटील, ध्वजपूजन सरपंच आनंदा पाटील, प्रतिमा पूजन शिवलिंग सने व सिद्धेश पाटील, तुळस पूजन सौ आनंदी बोडके, वाहन पूजन शहाजी पाटील, पी डी माने, एन डी पाटील यांच्या हस्ते झाले। त्यानंतर ज्योतिर्लिंग मंदिरापासून पायी दिंडी प्रस्थान झाली। सदर दिंडीचे गुरुवार 30 जून ते मंगळवार 12 जुलै 2022 असे 13 दिवसांचे नियोजन असून 12 जुलै रोजी दिंडी परतणार आहे। ग्रामदैवत ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये महाप्रसादाने सांगता झाली। या पायीवारी दिंडीमध्ये दररोज पहाटे काकडा आरती, हरिपाठ, मुक्काम ठिकाणी प्रवचन, कीर्तन, भजन, याशिवाय पंचपदीने सुरुवात, तुकाराम गाथेतील अभंग, गवळणी, भारूड भजन होणार आहे, अशी माहिती दिंडी प्रमुख सदाशिव पाटील, अध्यक्ष शिवाजी पाटील, उपाध्यक्ष भिकाजी केसरकर, खजिनदार मुकुंद बोडके, सदाशिव पाटील, सचिव दत्तात्रय तेली, अशोक पाटील यांनी दिली। वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील। सन 2015 पासून बेलेवाडी मासा येथील पायी दिंडी सोहळा चालू करण्यात आला। श्री जयसिंग भैरू पाटील महाराज यांच्या अधिपत्याखाली बेलेवाडी मासातील श्री क्षेत्र पंढरपूर पालखी सोहळा चालू केलेला आहे। तर या पालखी सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त भाविक हे बेलेवाडी मासाचेच आहेत। शेजारच्या गावातल्या आलाबाग, लिंगणूर, बोळावाडी असे या आपल्या पंचक्रोशीतील एक दोन चार गावातले असून फक्त आमचं वैशिष्ट्य म्हणजे बेलेवाडीतलेच जवळजवळ 100 ते 125 लोक बेलेवाडी मासातलेच असतात। गावातले सर्व लोक, मुंबईकर ग्रामस्थ मंडळ, गावातले सर्व तरुण मंडळे, सर्व सेवा संस्था, पदाधिकारी सर्वांचं मोलाचं योगदान आहे। गावातले सर्व भाविक श्रद्धेने मदत करतात, सहकार्य करतात। सर्वांच्या सहकार्यातूनच हा दिंडी सोहळा अगदी उत्तमरित्या यशस्वीरित्या पार पडत आहे। वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।